नमस्कार. वर्षाच किचन अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, घरोघरी मातीच्या चुली यामध्ये काय झालेलं आहे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आता आपण पाहूया तर घरोघरी मातीच्या चुली यामध्ये काय झालेलं आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सगळ्याच घरात गोंधळ झालेला असतो. सौमित्र चिडतो, अवंतिका चिडते, फुलं नसतात. तुम्हाला सांगते का, चांदीच्या वस्तू नसतात आणि कमळाची फुलं देवाला व्हायचे असतात. त्यांच्यात तरी झेंडू घेऊन येते ऐश्वर्या. सगळ्या घरात कलह झालेला असतो. परत घरात लक्ष्मीपूजनच्या दिवशी पैसे द्यायचे नसतात तर ते पण पैसे देऊन टाकते ती. म्हणजे घरातली लक्ष्मी बाहेर काढते, लाईटवाल्याला देते, मग लाईट येते, मग कसे तरी करून पूजा करतात. तो पण फराळ नसतो घरामध्ये, हिने जानकीने दिलेला असतो फराळ. आणि मग ती तशीच पूजा करतात. घरात कमळाच्या फुलाचं दरवेळेला असते, ह्यावेळेला झेंडूची फुले असतात. आणि सगळे म्हणतात जानकी होती घरात, वहिनी होती घरात. तर काहीही आपल्याला करायला लागायचं नाही, सगळं जागेवर व्यवस्थित ती करायची. जानकी 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 चाललेलं असतं. नाना तर नुसते मानाशी फिरवतात, काय करायचं आता हे असं चांगलं नाही आहे. मग इकडे सुमित्रा पण खूप चिडते, खूप चिडते ऐश्वर्यावर. तर ऐश्वर्या पण म्हणते मला काय एकटीला सांगताय, मी काय केले. घेते पैसे आणि फेकते त्याच्या तोंडावर लाईटवाल्याच्या. म्हणले चालतो चालतं हो. तर मग सौमित्र म्हणतो घरातली लक्ष्मी तुम्ही बाहेर काढली ना तर असाच अंधकार होणार. नंतर ही काय करते शरयू, नानांनी तिला गपचूप एक चिठ्ठीमध्ये लिहून दिलेलं असतं की तू ही चिठ्ठी जे काय मी लिहिलेलं असतो ते तू ऋषिकेशपर्यंत पोचव. गपचूपदार लावून लिहिलेली चिठ्ठी असते. नाना तिच्याजवळ चिठ्ठी देतात. शरोई म्हणते मी आता एक प्लॅन करते की ही चिठ्ठी घेऊन मी या चिठ्ठीचं खरं रूप आलेलं असतं बाहेर ऐश्वर्याचं, तेच मी आता भाऊबीजच्या निमित्ताने दादाकडे जाते, जानकी वहिनीकडे जाते. मग ती तिचा नवरा जानकी वहिनीकडे जातात, ऋषिकेशला भेटतात. खूप आनंद होतो. मग सारंग पण जातो आणि हे दोघं नवरा बायको पण जातात आणि खूप आनंद होतो. मग ऋषिकेशला मग घरात भाऊबीजसाठी सगळी तयारी करतात आणि ती भाऊबीज इतकी मोठी होते. मग ही ती नानांनी दिलेली चिठ्ठी ती ऋषिकेशच्या हातात देते, जानकीच्या पण हातात देते. कारण ते दोघं जण त्या चिठ्ठीचं बघतात, ऐकतात. सारंगला काहीच माहिती नसतं. गपचूप ऋषिकेशच्या हातात देतो आणि तिने हे भाऊबीजेचं एक गिफ्टच म्हणून तिने ऋषिकेशच्या हातात दिलेलं आहे. खूप मोठा लिहिलेलं जे असतं ऐश्वर्याने केलेलं कांड सगळं ते नानाने लिहिलेलं असतं. तर जानकी आणि ऋषिकेशला कळल्याबरोबर खूप त्यांना पश्चाताप होतो. मग शरयू शरयूचा नवरा मग दोघे भाऊबीज करतात. सारंग पण आलेला असतो आणि नंतर शरयू म्हणते दादा मला भाऊबीज खऱ्या अर्थाने मला काहीही नको आहे. तू फक्त तू आमचा भाऊ म्हणून मी आमचीच काय चुकी झाली असेल ते माफ कर आणि तू आमचा भाऊ म्हणून आमच्या बहिणीचा सगळ्या भावा बहिणींचा स्वीकार कर. तू राग धरू नको, मी तुला सत्य कळालं आहे मला नानांकडनं. तर तेच सत्य आहे. आता आपण खऱ्या अर्थाने ऐश्वर्याचा घराबाहेर काढून तिचं सगळं घरातले नाश बाहेर काढायचा आहे आपल्याला. तू चल घरी असं सांगते ती.